आणि आताच्या घडीची महत्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे. तब्बल 17,500 कोटींच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा असेल. मोदी ज्या वेळेला अयोध्या एअरपोर्टवर पोहोचले त्यावेळेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वतः त्या ठिकाणी होते आणि योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलेलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत दाखल झाले तेव्हाची ही आपण फोटो जे आहेत ते समोर आलेले पाहतोय. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी अवघे 23 दिवस राहिलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी ही पूर्णपणे सजलेली आहे, सज्ज झालेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जर आपण पाहिलं तर अयोध्येमधलं एअरपोर्ट, अयोध्येमधलं रेल्वे स्टेशन याचं लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यावेळेला ते एअरपोर्टवर पोहोचले त्यावेळेला योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलंय. तर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल या देखील त्यावेळेला उपस्थित होत्या. या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडनं. संदीप, आपण बघतोय पंतप्रधानांचं तर आगमन झालेलं आहे, कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती नेमकी कशा पद्धतीनं होईल? अयोध्येमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाचं काही वेळापूर्वी लँडिंग झालं आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरुवातीला अयोध्येमध्ये जाणार आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे त्याच परिसरामध्ये रेल्वे स्टेशन देखील आहे. त्या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. खरं तर 30 ते 40 हजार क्षमता असलेलं हे रेल्वे स्टेशन असणार आहे आणि या रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनासोबतच रेल्वे मार्गांचं ध्वजीकरण असेल. त्याचबरोबर इतर वंदे भारत आणि अमृत भारत ज्या गाड्या नव्यानं सुरू होणार आहेत त्यांचं उद्घाटन असेल. अशी सगळी उद्घाटन त्या ठिकाणी पार पडणार आहेत. रेल्वे स्टेशनची पाहणी देखील करणार आहेत. ज्यावेळेला ते अयोध्येच्या विमानतळावर दाखल झाले त्यावेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत देखील केलेलं आहे आणि त्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो रेल्वे स्टेशनकडे रवाना झालेला आहे. त्यानंतर तिथले कार्यक्रम असल्यानंतर विमानतळाला लागूनच एक भव्य असा मंडप घालण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेला स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असणार आहेत. त्याचबरोबर नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया देखील असणार आहेत. अश्विनी वैष्णव जे आहेत रेल्वे मंत्री ते देखील उपस्थित असणार आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये विमानतळाचं देखील उद्घाटन होणार आहे. जवळपास 45-43 विकास कामं जी आहेत त्यांची ही योजना आहे आणि या योजनांसाठी जवळपास 15,700 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या विकासाचं हे पाऊल पुढचं पडत आहे असं देखील म्हटलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा जो दौरा आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे कारण 2024च्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आपल्याला माहिती आहे. त्यापूर्वी राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि त्याच्या आधीही आज 30 तारखेला पंतप्रधान मोदी हे आता अयोध्येत दाखल झालेले आहेत. 22 तारखेला ते पुन्हा एकदा येतील. मात्र आता आपण जे फोटो पाहतोय आपल्या स्क्रीनवर त्यामध्ये ते एअरपोर्टवर उतरल्यानंतरचे फोटो आहेत. अयोध्या इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे त्याच एअरपोर्टवर पंतप्रधान मोदी यांचं विमान जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि येत्या 6 तारखेपासून विमान सेवा जी आहे ती नियमितपणे सुरू होणार आहे. सध्या आतापर्यंत आपण पाहिलं तर फक्त छोटंसं ते एअरपोर्ट होतं. मात्र आता 2200 मीटरचा रनवे त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि हा रनवे झाल्यानंतर आता अयोध्येचं नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहोचणार आहे. भारतातली अनेक शहरं असतील, मग दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता, अहमदाबाद या शहरांमधून देखील विमान सेवा सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील भविष्यात सुरू होऊ शकते. त्यामुळे अयोध्येसाठी आजचा हा कार्यक्रम जो आहे तो अतिशय महत्वाचा मानला जातोय. विमानतळ परिसरामध्ये देखील ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी 1 ते 30 लाख लोक जमतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. प्रचंड धुकं आहे उत्तर भारतामध्ये, सध्या थंडीचं वातावरण आहे, तरी देखील लोक गर्दी करतील अशी देखील एक अपेक्षा आहे. दुसरीकडे अयोध्या नगरी पूर्णपणे सज्ज आहे. बरोबर आहे संदीप, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जो आहे तो एअरपोर्ट वरून सध्या निघालेला आहे आणि एअरपोर्टच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण पाहतोय की नागरिकांची मोठी गर्दी आहे. आणि ही